हरे ओम श्री राम अंबज्ञ। मी समिता विलास संजय सिंह कदम, वैभववाडी उपासना केंद्र। आम्ही 2012 साली बापू परिवारामध्ये आलो आणि म्हणजे 2012 सालापासून आम्ही उपासना करतो। मी माझा पहिला अनुभव माझ्या मिस्टरांचा सांगणार आहे। माझे मिस्टर संजय सिंह कदम, ते रेल्वेमध्ये कर्मचारी आहेत। तर त्यांची स्वदुपटी सकाळी असते 6:00, मग 5:30 वाजता ते सकाळी त्यांच्या गाडीवरून जात होते ऑगस्ट महिन्यामध्ये 2012 साली। आणि जात होते तर ते 300 मीटर असे गेले पुढे आणि गाडी स्लिप झाली। तर गाडी ती 15 ते 20 मीटर पुढे गेली आणि त्या गाडीवरती माझे मिस्टर म्हणजे एकदम असे उपरीत झाले, कारण त्यांना काही समजलंच नाही काय झालं ते। भरपूर पुढे गेल्याच्या नंतर गाडी थांबली आणि पुढे गोवा हायवे, त्याच्यामुळे भरपूर गाड्या वगैरे असतात आणि थांबले आणि नंतर थोड्या वेळाने सावरले। त्यांच्या तोंडामध्ये बापूंचे हे गुरुमंत्र चालूच होते, पण त्यांना काही सुचलं नाही। तेव्हा नंतर उठून बघतायत तर गाडी पुढे जाऊन म्हणजे गाडीचा पुढचा समोरील भाग सर्व फुटला होता, पण त्यांना काही इजा झाली नव्हती। आणि काही इजा न होता सुद्धा ते गाडी सुद्धा चालूच होती, गाडी पण अशी बंद वगैरे पडली नाही। त्याने घेतली गाडी, ड्युटीवरती गेले, ड्युटीवर हजर झाले। तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांनी बघितलं सकाळी, तर बघतायत तर भरपूरच गाडीला लागलेला होता मार। तेव्हा त्यांनी विचारलं, एवढा मार लागून तुम्हाला कसं लागला नाही, काहीतरी झालं असेल म्हणून डॉक्टरकडे जाऊन या। मग डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरांनी त्यांना तपासलं वगैरे, पण त्यांच्या छातीत वगैरे काही मार लागला नव्हता, फक्त गाडीचाच नुकसान झाला होता। आणि हे सर्व बापूनेच केलं होतं, म्हणजे बापूने त्याला सांभाळले होते। एवढा गोवा हायवे असून सुद्धा त्या हायवेला गाड्या सुद्धा नव्हत्या त्यावेळेला सकाळी। आणि बापूंची कृपा, असेच बापूंनी कृपा आमच्यावरती ठेवावी। हरिओम श्रीराम अंबज्ञ।